देशभरात लोकसभा निवडणुकांची व्हायला सुरुवात झाली आहे अनेक पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी देखील सुरुवात झालेली आहे आणि जोरदार तयारी ही अनेक पक्षांकडून आपल्याला पाहायला मिळते मात्र नाशिक लोकसभेमध्ये आपल्याला थोडं चित्र वेगळं दिसतंय महायुतीमध्ये असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये नाशिक लोकसभेच्या जागेवरून रस्तीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आहेत आप्पा आपलं टी व्ही नाईनमध्ये स्वागत आहे नाशिक लोकसभेच्या जागेसंदर्भात संभ्रम निर्माण दिसतो आहे ही जागा भाजपला जाणार की शिवसेनेकडे राहणार असा संभ्रम जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मला असं वाटतं का या अगोदर गेले अनेक टर्मपासून ही जागा शिवसेना लढते धनुष्यबाणावरती ही निवडणूक लढवली जाते आणि म्हणून मला असं निश्चित खात्री का जरी वरिष्ठ पातळीवरती हे निर्णय होत असताना आमच्या खासदारांच्या बैठकीमध्ये ज्या अठरा जागेंवरती धनुष्यबान चिन्हावरती जे काय खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत तर या संदर्भामध्ये आम्ही सर्वच खासदार आग्रही आहोत का आम्हाला कमीत कमी अठरा जागा ह्या मिळायलाच पाहिजे नक्कीच आपण आग्रही आहेत की आपले अठरा खासदार की ह्या ज्या शिवसेना निव चिन्हावरती जे निवडून आलेल्या आहेत त्या जागा तुम्हाला मिळत मात्र नाशिक लोकसभेमध्ये भाजपकडून दावा केला जातो आहे आमची संख्या या ठिकाणी जास्त आहे आमची जी ताकद आहे ती नाशिक लोकसभेमध्ये जास्त आहे त्यामुळे ही जागा आम्हाला मिळेल असा काही जो भाजपकडून दबाव टाकला जातोय का माहिती तर मला असं वाटतं का या अगोदरपासून गेले तीन टर् म्हणजे दोन हजार नऊला देखील आपण ज्यावेळेस लोकसभा लढलो त्याही वेळेस अतिशय अल्पमताने त्या ठिकाणी आपला पराभव झाला दोन हजार चौदाला एक लाख सत्त्याऐंशी आजाराचं मताधिक्य होतं दोन हजार एकोणावीसला दोन लाख त्र्याण्णव हजाराचं मताधिक्य होतं आणि म्हणून ही खरी खऱ्या अर्थानं ही जागा शिवसेनेचीच आहे आणि मला असं वाटतं का ही जागा शिवसेनाच लढणार परंतु हा जो निर्णय हा वरिष्ठ पातळीवरतून घेतला जाणार आहे आणि जो निर्णय घेतला जाईल हा सर्वांना आमच्या सर्वच पक्षांना हा मान्य असेल नक्कीच आपण जरी दावा करत असले तरी भाजपकडून अनेक जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याकडनं नाशिक लोकसभेमध्ये तयारी सुरुवात जी निवडणुकीची तयारी आहे ती सुरुवात झालेली आहे त्यामुळे कुठेतरी ही जागा भाजपकडे येईल असं च चित्रनिर्माण मला असं वाटतं का प्रत्येक पक्ष हा दावेदारी करत असतो परंतु युती करताना हे सर्वच निर्णय वरिष्ठ पातळीवरती होत असतात आणि त्यामध्ये मेरिट इलेक्टिव मेरिट हे बघितलं जातं आणि निश्चित मला खात्री आहे का त्यामध्ये वरिष्ठ पातळीवरती योग्य निर्णय या ठिकाणी होईल नक्कीच शिवसेनेचे जे खासदार आहेत त्या जागेंसंदर्भात आग्रह आहेत मात्र आपले काही पक्षश्रेष्ठींसोबत जा बोलणं झालेलं आहे का नाशिकची जागा मिळण्यासंदर्भात काय निर्णय झाला याची कल्पना आमच्या सर्व खासदारांच्या बैठकीमध्ये आमचा निर्णय झालेला आहे का आम्ही ज्या धनुष्यबाण चिन्हावरती आणि शिवसेना पक्षाच्या नावावरती ज्या काही अठरा जागा जिंकलो होतो तर आम्हाला आ, या महायुतीमध्ये आम्हाला अठरा जागा कमीत कमी मिळायला पाहिजे नक्कीच आपण धन्यवाद आपण आपला बहुमल्य वेळ दिला आपण बघितलं होतं आपल्यासोबत नाशिक लोकसभेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे त्यांनी आपल्याला अशी माहिती दिली की खासदारांच्या बैठकीत ज्या धनुष्यबाणावरती अठरा खासदार निवडून आलेले आहेत त्या अठरा जागा मिळावा असा जो प्रयत्न आहे तो सुरू असल्याचं त्यांनी आपल्याला माहिती दिली कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन एवले टी व्ही नाईन मराठी नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं